17 डिसेंबरला महामोर्चाची तयारी करण्याच्या निमित्तानं आज अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. या मोर्चा संबंधातल्या परवानग्या आणि मोर्चाच्या ठिकाणी स्टेज उभारण्यावरूनची परवानगी नाकारल्याबाबत चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीनं आज एक बैठक बोलावली होती. दरम्यान या बैठकीनंतर 17 डिसेंबरला मोर्चा होणारच असा ठाम विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला. त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे सुद्धा होते. मोठ्या संख्येनं मोर्चामध्ये सामील व्हा असं आवाहन सुद्धा यावेळेस महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी केलं. याशिवाय कर्नाटक सीमा प्रश्नावरून शिंदे फडणवीस यांची दिल्लीमध्ये अमित शहांसोबत बैठक पार पडली आणि या बैठकीवरून उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी शिंदे फडणवीसांना धारेवर धरलं. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या फेक ट्विटर अकाउंटवरून सुद्धा जोरदार टीका झाली. जेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत भाषण केलं होतं तेव्हा विरोधी पक्ष हा शब्दच थोडासा विचित्र आहे. कोणाचा विरोधी? आम्ही सुद्धा आता उलट तो उद्या रस्त्यावरती आम्ही महाराष्ट्रप्रेमी म्हणूनच उतरतो आहोत आणि त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्ष हा नाही आहे. मग विरोधी कोण कोण आहे? जर सरकार महाराष्ट्राचं आहे तर महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्राची बाजू मांडत नाही आणि विरोधी पक्ष रस्त्यावरती उतरतो आहे तर विरोधी कोण आणि सत्ताधारी कोण? तर शेवटी महाराष्ट्र प्रेमी हा जो शब्द आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि महाराष्ट्राचं प्रेम जसं आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये आहे तसं सरकारमध्ये आहे की नाही ह्याचं उत्तर कधी कोण देणार? उद्या महाराष्ट्रामध्ये गेले 6 महिन्यापासून जो काही कारभार चाललेला आहे आणि हा कारभार सरकार म्हणून चाललेला असताना महापुरुषांच्या बाबतीमध्ये बेताल वक्तव्य गरळ ओकण्याचं काम अपशब्द वापरण्याचं काम हे काही थांबायला तयार नाही आणि त्यांना कोणी आवर पण घालत नाही. आणि त्याच्यामुळं जसं 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये झालं आज वरळीला त्या ठिकाणी होत आहे आणि लोकांच्यामध्ये अतिशय असंतोष आहे आणि त्याकरता हा मोर्चा आम्ही 17 तारखेला काढलेला आहे आणि तो मोर्चा निघणारच आहे. सीमा प्रश्न महापुर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जे काही अपशब्द वापरले गेलेले आहेत त्या गोष्टीचा धिक्कार करण्याच्याकरता त्या लोकांना बाजूला करण्याच्याकरता अशा प्रकारचा हा मोर्चा काढला जाणार आहे. मुंबईतनं मोठ्या प्रमाणावर नागरिक त्याच्यामध्ये सहभागी होतील. विविध राजकीय पक्षाचे पण असतील काही ज्यांचा पक्षाशी संबंध नाही परंतु महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला गेलेला आहे असेही मान्यवर त्यामध्ये सगळे सहभागी होतील. आणि महागाई आणि बेरोजगारी आणि सीमा प्रश्न हे प्रमुख मुद्दे आम्ही त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. दरम्यान महाविकास आघाडीच्या महामोर्चावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूयात. लोकशाहीमध्ये मोर्चा काढणं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. सरकार लोकशाहीच्या नियमाप्रमाणे लोकशाहीमध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला ज्या काही करता येतात त्याच्यामध्ये कुठलेही अडकाटी सरकार आणणार नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.